नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? तर आत्ता वाजले आहेत रात्रीचे 9. आज आहे लक्ष्मीपूजन. तर मी तुम्हाला सांगितलेलं माझं चाईतलं घर कसं आहे हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर मी राहते कळवा मनीषा नगर येथे. तर हे जे घर दिसत आहे ते माझं घर आहे. तर मधला स्पेस खूप मोठा आहे आणि तसेच चाळीमध्ये सगळे सण साजरे करतात एकत्र मिळून, त्याच्यामुळे चाळीत राहायला आम्हाला खूप आवडतं. आणि हे जे घर आहे ते मी 2018 घेतलेलं आहे. तर हे पाहू शकता, दरवाजाला लाईटिंग केलेली आहे. आणि ह्या आहेत आमच्या बाजूच्या वहिनी, अन्वीच्या खास फ्रेंड आहेत. माझ्या नेहमीच्या व्हिडिओज त्या बघतात. तर चला आता मी माझी घरातली एंट्री दाखवते. हा होता एंट्रन्स. तर त्याच्या लेफ्ट साईडला आहे छोटीशी खिडकी, छोटी नाही छान अशी मोठी केलेली आहे मी हवा येण्या जाण्यासाठी. हा आहे माझ्या साईबाबांचा फोटो आणि पादुका आहेत. माझ्याकडे शिर्डीवरून आणलेल्या मी पादुका इथे पुसते. हे देवघर आहे आणि इथे अन्वीचा पहिला बड्डे होता तेव्हा आम्ही फॅमिली फोटो काढलेला, म्हणजे अर्णव, मी, अमोल आणि अन्वी. हा पोपटी कलरचा कपाट आहे, तो अन्वीचा कपडे ठेवण्यासाठी घेतलेला आहे. तो माईक स्पीकर होता. आणि छोटा कपाट आहे, तो अर्णवचे सगळे बुक्स ठेवण्यासाठी घेतलेला आहे. तर ही पहा, तर हे आहे आमच्या 10x10x10 रूममधलं छोटंसं किचन. हा आहे माझा छोटासा फ्रीज, ज्याला लग्नाला आमच्या 10 झाले तसं फ्रीजला पण 10 झालेले आहेत. इथे हा मी अर्णव आणि अन्वीसाठी औषधांचं आणि पावडर वगैरे ठेवते. इथे रेग्युलर वापरण्यासाठी मी डाळी ठेवलेली आहे. वरती मी असं छोटीशी मांडणी बनवून घेतलेली आहे, एकच कडप्याची करून घेतले. ही माझी छोटीशी मांडणी. इथे चमचे लावलेले आहेत. हे वॉटर फिल्टर आहे. हा माझा घ्यास. ही किचनची खिडकी आहे. रेग्युलर चहा मीठ आणि चहा पावडर साखर लागते, ते ठेवले. इथे जेवण करून मी इथे तयार करून ठेवते. ही आहे इंडक्शन, पाहू शकता. त्याच्यावर मी फक्त पाणी गरम करते आंघोळीचं आणि पाणी पियायचं. हे पहा असं. हे चमचा आणि सुऱ्यांचे स्टँड आहे. वरती पिण्याच्या आपल्या पाण्याची टाकी मी भरून ठेवलेली आहे. हे आहे आमचं बाथरूम. तर इथे कांदे बटाट्याचं ठेवलेलं आहे, तिथे मी तेलाचं स्टोरेज करून ठेवलेलं आहे. हे सध्या 15-20 दिवसाचेच पाहुणे आहेत, कारण ह्याच्यामध्ये मी फराळ करून ठेवलेला आहे. इथे रेग्युलर वापरणारी मी टोपं भरून ठेवते. ही टाकीमध्ये गहू आणि तांदूळ स्टोरेज करून ठेवलेला आहे. इथे सिलेंडर आहे. माझं किचन खूप लहान आहे, मी एकटीच उभी राहू शकते असं मी बनवलेलं आहे माझा हा छोटासा किचन. तर इथे आहे बाथरूम आणि हे टॉयलेट आहे. टॉयलेटमधून बाहेर आल्यावर इथे मी छोटासा हा वॉश बेसिन बनवलेला आहे. हँडवॉश आहे, नॅपकिन ठेवलेला आहे. हा माझा कपाट आहे आणि ही माझी लाईट आहे. जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केला तेव्हा मी छोटीशी लाईट चालू वापरलेली, ते मी तुम्हाला दाखवते. ही आता रिंग लाईट घेतलेली आहे. ही ते वॉशिंग मशीन आहे. तर हा आहे एवढासाच माझा छोटासा किचन. तर चला मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी यूट्यूब चॅनल चालू केल्यावर मी कुठली लाईट चालू वापरलेली ही पहा. ही पाहू शकता, ही छोट्याशा लाईटीवर मी यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि आता ती रिंग लाईट चालू केलेली आहे. तर माझं चाईतलं घर कसं वाटलं हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.
त्यात काही चेंजेस करायचे असतील तेही कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर भेटूया उद्या. थँक्यू.